हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय, एका दिवसाची माहेरवाशीण आहे ती. आपली मुलं आपल्या पदराखाली असतात ना, तोपर्यंत त्यांना भरपूर माया करायची. एकदा का त्यांनी उंबरठा ओलांडला की परकी होऊन जातात. मग ओरडायलाच काय, माया करायला सुद्धा हाती सापडणार नाही. बरोबर बोलते माई. तुम्ही सगळे खूप बोललात सुमीला, जाऊ दे, झोपू दे आता तिला. आणि आता तिला हे सगळं बोलून जे घडून गेलंय ते काय बदलणार आहे का? उद्या हळद आहे तिची, देवक आहे, उगाच तिला ओरडून तिचं हिरमोड कशाला करताय? आणि माई म्हणाली तसं अजून एकच दिवस आहे ती या घरात. सॉरी दादा. खूप उशीर झालाय, जा तू झोप. तुम्ही सगळे आता झोपा. गुड नाईट. आता तुला कदाचित आमच्या कुणाचंच बोलणं आवडणार नाही, पण उद्या तू आई झालीस ना की मग कळेल तुला आमच्या सगळ्यांची काळजी. आई, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की मला याला नाही जमणार म्हणून, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. माझा नाईलाज झाला आणि मला जावं लागलं. हे बघ सुमी, तू आपणून जाणार नाहीस हे आम्हाला सगळ्यांना माहिती, आणि तू कुणाला नकार पण देऊ शकणार नाही हेही माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, संसार सुखाचा व्हायला पाहिजे ना, तर नवऱ्याच्या प्रत्येक होला हो नाही करायचं. जर नवरा चुकत असेल ना, तर ठामपणे नाही सुद्धा म्हणायचं. कळलं का? हे बघ, नवऱ्याचा आदर करायला हवा, पण जर तो चुकत असेल ना, तर त्याला थांबवायलाही हवं. नवरा बायकोच्या नात्यात बायकोचा रोल खूप महत्वाचा असतो. कळलं? मला वाटलं होतं की यानंतर माझ्याशी कधीच कोणी बोलणार नाही. अरे वा, का बोलणार नाही? हे बघ, आम्ही तुझ्यावर रागवू, तुला ओरडू, वेळ पडली ना तर पाठी चांगले दोन धपाटे घालू. पण बोला कधीच नाही. आदर्श कुटुंबात कुठलाही प्रश्न ना एकमेकांशी बोलून सोडवतात, आणि म्हणूनच आपण सगळे ठिपक्यांची रांगोळी. ठिपके नात्यांच्या सुंदर नक्षीने जोडलेले, त्यात प्रेमाचे सुंदर रंग भरलेले.